रोल्स. आज सकाळी बोलत असताना भारतीय जनता पक्ष आणि मोदी साहेबांचे या भ्रष्टाचाराने पारा वाजवले असं संजय राजाराम राऊतने उल्लेख केला. ज्यांनी स्वतःच्या मालकाच्या आणि मालकाच्या असलेल्या पक्षाचं 3-13 वाजवून टाकलेले आहेत, रसातळाला आणलेले आहेत, त्यांनी दुसऱ्यांचे 12 वाजण्याची भाषा करणं म्हणजे 2024 हा मोठा विनोदच आहे. आज उद्धव ठाकरेंकडे ना स्वतःचा पक्ष ना स्वतःचं चिन्ह आणि ओसाड गावाचे पाटील म्हणून जे ते राज्यभरात फिरतायत आणि त्यांचे 3-13 वाजवणारा हा भांडुपचा देवानंद यांनी दुसऱ्यांचे 12 वाजवण्याचे उल्लेख करूच नये. आणि मोदी साहेबांच्या बद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी ना उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी कसे घराघरापर्यंत पोहोचणार आहेत आणि भ्रष्टाचाराच्या बद्दल मोदी साहेबांवर आरोप करणं, ज्याचं स्वतःचं कुटुंब खिचडी घोटाळ्यामध्ये किंवा गरिबांची खिचडी खाण्यामध्ये त्यांच्यावर आरोप आहे, कोविडच्या मध्ये झालेल्या भ्रष्टाचारामध्ये ह्याचा मालक आणि त्याचा मुलगा कधीही जेलमध्ये जाऊ शकतात. केजरीवाल भाग 2 हा महाराष्ट्रामध्ये चित्रपट रिलीज होऊ शकतो तो मोदी साहेबांवर आणि भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करणं हे म्हणजे फार मोठा हास्यास्पद आहे. भ्रष्टाचार सोडून ज्या उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत स्वतःचं फोन बिल भरलं नसेल, मोबाईलचं बिल भरलं नसेल, स्वतःच्या पैशांनी गाडी घेतली नसेल, यांचं पूर्ण आयुष्य भ्रष्टाचाराच्या पैशांनी भरवटलेलं आहे, हे जेव्हा दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात तर त्यांना हे कळत नाही की लोक त्यांच्यावर हसत असतात. या संजय राजाराम राऊत बद्दल मी काही दिवस आठवड्या अगोदर एका व्यंकटेश उप्पर नावाच्या व्यक्तीला गायब करण्याचा आरोप केलेला, तो व्यक्ती आज पण गायब आहे आणि कालच वकोला पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याबद्दलची मिसिंग कंप्लेंट डॉक्टर सपना पाटकरनी तिथे नोंदवलेली आहे, दाखल केलेली आहे. माणसांना गायब करणं, महिलांना शिव्या घालणारा हे अशा चारित्र्याचा माणूस जेव्हा आमच्या पंतप्रधानांवर भारतीय जनता पक्षावर जेव्हा आरोप करतो तेव्हा लोक ह्याच्या शब्दावर कुठेही विश्वास ठेवणार नाही. मनसुख हिरेन, सुशांत सिंग राजपूत, दिशा साल्यान, आता हा व्यंकटेश उप्पर अशा किती लोकांच्या कदाचित खुनाची यांचे हात बरवटलेले आहेत, भ्रष्टाचाराच्या पैशांनी हे यांचे आयुष्य जगतात, ते जेव्हा मोदी साहेबांसारख्या स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीवर ज्यांनी गेली 10 वर्ष त्यांच्यावर एक भ्रष्टाचाराचा आरोप हे लोक कोणी करू शकले नाही. बाकी हे सगळेचे सगळे बेलवर बाहेर आहेत, राहुल गांधी सकट सगळे, गांधी कुटुंबिया सकट, हे सगळं बेलवर बाहेर असणारे लोकांनी मोदी साहेबांवर आरोप करण्याची हिंमत करू नये एवढं त्या निमित्ताने सांगितलं. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.